नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने पुण्यात 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. महापौर मुक्ता टिळक यांची माहिती. भाजप शिवसेनेच्या फोडाफोडीच्या आणि खच्चीकरणाच्या राजकारणाला राष्ट्रवादी देते जोरदार प्रत्युत्तर. पवनानगर येथे हवेत गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि प्रेमयुगलांसाठी चर्चेत असणाऱ्या झेड ब्रिजवर अनेकांना आवरला नाही सेल्फीचा मोह. आता बातम्या सविस्तराने. पुराच्या पाण्याचा फटका बसल्यानं पुण्यात 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पाऊस सुरूच राहिला आणि खडकवासला धरणात विसर्ग काढण्यात आला तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. मात्र महापालिकेची यंत्रणा पूर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. पुण्यात आणि धरण क्षेत्रात पाऊस सुरूच आहे, त्यामुळे खडकवासला धरणातनं 45,000 क्युसेकने विसर्ग केला जातोय. स्थलांतरित करण्यात आलेल्या 5,000 नागरिकांना 39 शाळा आणि काही समाज मंदिरांमध्ये ठेवण्यात आलंय. धरणातील विसर्ग 50,000 क्युसेक पर्यंत गेल्यास डेक्कन परिसरातील पुलाची वाडी आणि शनिवार पेठेतील काही भागात पाणी शिरण्याची शक्यता असल्याचं मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केलंय. पुणे शहरामध्ये गेले 2 दिवस जी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, त्यामध्ये खडकवासला आणि मुळशी या दोन्ही ठिकाणून विसर्ग करण्यात आल्यामुळे मुळा आणि मुठा नदी पात्रालगतच्या सोसायट्या, झोपडपट्ट्या या सगळ्या परिसरातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बाधित झालेल्या एकंदर 5,000 नागरिक साधारणपणे बाधित झालेले आहेत. हे सर्वजण स्थलांतरित झाले आहेत. त्यापैकी महापालिकेच्या अग्निशामक दलाने 637 लोकांना गेल्या 2 दिवसामध्ये स्थलांतरित केलेलं आहे. आरोग्य विभागाकडनं आरोग्य अधिकाऱ्यांची पथकं तयार केली असून स्थलांतरित सर्व लोक आणि लहान मुलं या सगळ्यांची आरोग्य तपासणीसुद्धा करण्यात येते. BVG कंपनीच्या मार्फत 108 क्रमांकाची रुग्णवाहिका ही लोकांच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे खबरदारीचा उपाय म्हणून NDRFचं देखील पथक 17 जणांचं हे तैनात आहे आणि बोटी लाईफ जॅकेट्स याच्या सहाय्याने हे सगळे रेस्क्यू करतात. 39 शाळांमध्ये महापालिकेने व्यवस्था केलेली आहेत. त्यापैकी आत्ता 15 शाळांमध्ये हे सर्व नागरिक आपल्याला त्या ठिकाणी आहेत. काही समाज मंदिरं आहेत. आज दुपारी 1 वाजेपर्यंत 45,747 क्युसेक्सनी पाणी हे सोडण्यात आलं होतं आणि खबरदारीचा उपाय म्हणून कदाचित रात्री जर जास्तीचं पाणी सोडलं तरी देखील आमची आपत्ती व्यवस्थापनाची टीम ही पूर्णपणे आत्ताच्या परिस्थितीमध्ये कार्यरत आहे. याच्यामध्ये गेल्या 1 तारखेपासून ते आजपर्यंत 54 ठिकाणी शहरामध्ये झाडं पडली, 10 ठिकाणी घराच्या भिंती पडल्या, 35 घरांमधनं पाणी घुसलेलं आहे आणि रेस्क्यू ऑपरेशनमधनं मगाशी मी सांगितलं तसं 637 लोक आणि 17 प्राणी हे बाहेर काढलेले आहेत. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्व परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून आत्ता सर्व महापालिकेची यंत्रणा देखील सज्ज आहे. सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या कथित फोडाफोडीच्या आणि खच्चीकरणाच्या राजकारणाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्रव्यापी शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे यात्रेचं नेतृत्व करणार असून साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यात्रेचे स्टार प्रचारक असणार आहेत. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य आधार असलेला मराठा समाज गेल्या काही वर्षांमध्ये पक्षापासून दुरावला आहे. आरक्षणाचा प्रश्न यशस्वीरित्या हाताळून भाजपनं मराठा समाजाला आकर्षित केलंय. या समाजाला विशेषतः तरुण वर्गाला पुन्हा जोडण्याचाही उद्देश राष्ट्रवादीच्या या यात्रेमागे असल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळेच या यात्रेचा शुभारंभ शिवकालीन स्थळांपासून होणार आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप सिंदखेड राजा इथं तर सांगता किल्ले रायगडावर होणार आहे अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे. पवनानगर येथे हवेत गोळीबार करत एक जणावर बंदूक रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. खंडू अशोक कालेकर, अनिकेत अशोक कालेकर आणि अभिषेक काशीनाथ सावळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कालेकर यांनी संगनमत करून पवनानगर येथील जितेश ओमप्रकाश केला याच्याकडे 3,000 रुपये बजबरीने मागितले. याबाबत भुतडा यांनी विचारणा केली असता अनिकेत अशोक कालेकर तसेच खंडू अशोक कालेकर यांनी त्याच्या हातातील पिस्तूल दाखवत तुझी विकेटच काढतो असं म्हणून हवेत एक गोळी फायर करून दुसरी गोळी भुतडा यांच्या दिशेने फायर करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे तपास करत आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी दुकान बंद ठेवत निषेध केलाय आणि तात्काळ आरोपींना शिक्षा करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. त्यांच्या निषेधार्थच पवनानगर येथील व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवत घटनेचा निषेध व्यक्त केलाय. काल दुपारी आमच्या व्यापारी पेठेतले जितेश ओमप्रकाश केला यांच्या दुकानावर काही तरुणांनी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जितेश केला आमच्याकडे आले असता आम्ही तिथे जाऊन उभं राहिलो असता त्याच्या तिथला तो CCTV फुटेज पाहिल्यानंतर आम्ही त्याच्या एक साबळे म्हणून मुलगा होता त्याला विचारलं की काय केलं बाळा. त्यानंतर ते खंडू कालेकर व त्याचा भाऊ दोघेजण खाली आले व एका भावाच्या हातात कोयता व दुसऱ्याच्या हातात पिस्टेल आणि असं करून त्यांनी एकाने हवेत फायर केली व दुसरी फायर माझ्या बाजूला केली. म्हटलं तुझी तर विकेट आम्ही टाकणारच काय असं बोलून तिथं हे केलं आणि त्या झटापटीत त्याला पोरांनी बाजूला केला व आम्ही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. त्या निषेधार्थ आज स्वयंपूर्तीने सर्व बाजारपेठ काले पवनानगर ग्रामस्थ व व्यापारी पेठेतली सर्व व्यापारी यांनी स्वयंपूर्तीने त्या घटनेचा निषेध म्हणून आज आमची बाजारपेठ बंद ठेवली. या ज्यांनी हा बॅड हल्ला केला त्यांचा प्रशासनाने दखल घ्यावी, त्याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्यांना या गावातून तडीपार करण्याची मागणी आजच्या बंदच्या माध्यमातून आम्ही सर्व ग्रामस्थ आणि व्यापारी करत आहोत. काल पवनानगर बाजारपेठेमध्ये जो गोळीबार झाला त्याच्या निषेधार्थ आज सर्व ग्रामस्थ पवनानगर बाजारपेठ आज पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे. अशा घटना घडू नये यासाठी हा निषेध म्हणून आजची पवनानगरची बाजारपेठ आम्ही सर्व व्यापारी मित्रमंडळ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने बंद करण्यात आलेली आहे. गेल्या 10 दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे शहरातील मोठा नदी दुथडी भरून वाहते आणि हेच पाहण्यासाठी अनेकांनी झेड ब्रिजवर गर्दी केली आहे. आज पावसाचा जोर नेहमीपेक्षा कमी असल्यामुळे प्रेमी युगुलांसाठी चर्चेत असणाऱ्या झेड ब्रिजवर अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. डेक्कन भागातील काकासाहेब गाडगी पुलाचं तरुणाईने झेड ब्रिज असं नामकरण केलंय. गेल्या काही वर्षापासून या पुलाची प्रेमी युगुलांचं भेटण्याचं ठिकाण अशीच ओळख निर्माण झाली आहे. या पुलावर जसे वाढदिवस साजरे केले जातात तसेच 7 जीने मरणे की कसमे सुद्धा खाल्ली जातात. मात्र आज या झेड ब्रिजचं जरा चित्र वेगळंच पाहायला मिळालंय. एरवी प्रेमयुगुलांनी गचागच भरलेल्या झेड ब्रिजवर आज अनेक वयोगटातील नागरिक पाहायला मिळालेत. त्याचं कारणही तसंच आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मोठा नदी दुथडी भरून वाहते आणि तेच पाहण्यासाठी तिथे थांबून सेल्फी घेण्यासाठी तरुणाई एकत्र जमली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वरसगाव असेल, खडकवासला असेल, पानशेत असेल, सर्वच धरणं भरलेली आहेत. त्यामुळे 1000 क्युसेकने पाणी मोठा नदीत सोडण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता ही मोठा नदी आहे आणि या मोठ्या नदीत 1000 क्युसेकने पाणी सोडल्यामुळे बऱ्याच प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि हे पाहण्यासाठी पुणेकरसुद्धा आलेले आहेत. जे प्रेमी युगुलांचं हक्काचं ठिकाण आपण म्हणतो ते झेड ब्रिजवर सध्या मी आहे. पाहू शकता झेड ब्रिजवर कशा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. 1000 मुलं असतील, 1000 नागरिक असतील इथे आलेले आहेत. प्रत्येक वेळेस फक्त प्रेमी युगल या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आता पाऊस थोडासा ओसरलेला आहे आणि इथे प्रत्येक वयोगटातील मुलं असतील, मुली असतील किंवा प्रत्येक वयोगटातील लोक आलेले आहेत. आता आपल्यासोबत काही तरुण मुलं आहेत, ते सुद्धा पाणी पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण त्यांच्या काय भावना आहेत. बऱ्याच दिवसातनं असा पाऊस आलेला आहे, हे मोठ्या नदीचं पाणी पाहायला तू आलेला आहेस आणि मुख्य म्हणजे तू झेड ब्रिजवर थांबलेला आहेस, काय वाटतं? बस काही नाही, आता खूप दिवसानंतर एवढा पाऊस पडला तर मग मजा येते. त्यामुळे आम्ही सगळे मित्र आलोय बघायला. आता एवढं पाणी कुठे बघायला मिळत नाही सहसा. 2 दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडतो त्यामुळे छान वाटतं इथे. तुला काय? मला असं वाटतं की पाऊस अजून पडला पाहिजे, कारण की पावसामुळे आमचा तरी फायदा होते.
डीएमने कॉलेजेसला आणि स्कूल्सला सुट्ट्या डिक्लेअर करून दिल्या आहे आणि एक्साइटमेंट पण होते कारण की मी खानदेशातला आहे आणि आमच्या खानदेशात असला पाऊस नाही बघायला भेटत. तर तुम्ही बघू शकतात की पावसाने इथं पूर्ण मी म्हणू शकतो की अख्खं पूर्ण पावसात जाण्याची शक्यता आहे. ही अफवा आहे असं काही पुणेकरांनो तुम्ही बिलकुल अशा अफवांवर विश्वास ठेवू नका कारण पुणे पुणे पाण्याखाली जाणार नाही आहे. तुला काय वाटतं? 10 वर्षात पहिल्यांदा असं पाणी पडलेलं आहे म्हणून मजा येते, कॉलेजला सुट्टी मिळते, रोज रोज एन्जॉय करतोय. म्हणजे सांग सांग बोलाणात पाऊस पडेल का हे गाणं आता खरं ठरलेलं आहे? हो खरं ठरलेलं आहे. बरं, अजून काही मुलं आहेत आपल्यासोबत, त्यांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत. काय वाटते, पाऊस पडलेला आहे, मुठा नदी अशी भरलेली आहे आणि सगळं तू पाहतोस, हे सगळं कसं वाटतंय? हे नावाजलेलं ब्रिज आहे त्यामुळे त्या इथं दरवर्ष पर्यटकांची गर्दी असल्यामुळे हा ब्रिज कायम भरलेला असतो. तर यावेळेस पाऊस भरपूर असल्यामुळे इथं लोकांची खूप गर्दीसुद्धा झालेली आहे बघायला. पण यावेळेस या ब्रिजचं खासियत एक आहे की तसं भरपूर जण कपल बसतात, पण यावेळेस कपल्स लोकं बसले नाही, ते मित्र असे संवाद करतात, बघायला बरं वाटतं आणि पावसाचा आनंद घ्यायलाही मजा वाटतं. कपल्स बसतं, तुला कसं माहिती, तू येतोस? हो, हे आमचं नेहमीचं ठिकाण असल्यामुळे आम्हाला बरंचसं माहीत आहे आणि त्यामुळे म्हणजे नाही का मित्रांबरोबर बसणं आणि कपल्सबरोबर बसणं ही गोष्ट वेगळीच आहे. मित्रांसोबत तुला खूप धमाल करावीशी वाटते आणि तू धमाल करतो? हो, मी करतोच येते, पावसामुळे फक्त जी वाट बघता यायची म्हणून थांबलो त्यासाठी. नेहमी गर्लफ्रेंड सोबत येणारे मुलं आज स्वतः मित्रांसोबत आले त्यामुळे त्यांना एक वेगळी मजा जाणवतीये. तुला काय वाटतं? खूप बरं वाटतंय, आज खूप दिवसांनी पाऊस उघडलाय आणि त्यानंतर आम्हाला पण कामावरती सुट्ट्या वगैरे मिळाल्या त्यामुळे आम्ही इथं एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहे. आता खूप दिवसांनी आता असा पाऊस 10 वर्षांनी बघायला भेटलेला आहे. आम्हाला फक्त एकच गोष्ट बोलूशी वाटेल की पाऊस थांबला पाहिजे, आनंद झाला पाहिजे. फक्त आता कसे बाप्पा आपले येत आहेत, काही दिवसांच्या अंतरात येऊन थांबलेले आहेत, फक्त पाऊस त्यावेळेस नाही पडला ही गोष्ट महत्त्वाची आहे. पाऊस थांबला पाहिजे, गोरगरिबांची हालना झाली पाहिजे, एवढंच म्हणू शकतो. आपण पाहिलं की पाऊस थोडासा ओसरलाय, तर या ओसरल्यानंतर पाऊस बरेच मुलं असतील, मुली असतील, बरेच पुणेकर नागरिक म्हणूयात आपण झेड ब्रिजवर आलेले आहेत आणि आत्ताच आपल्याला या युवकाने सांगितल्याप्रमाणे की नेहमी कपल्सचा हक्काचं ठिकाण असणारे झेड ब्रिज आज पूर्ण वयोगटातील लोकांनी भरलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन विवेक भालेराव सह मी शनाया, दिनमान न्यूज पुणे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणारं पवना धरण तुडुंब भरले. इथून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे, त्यातच शहरात अतिवृष्टी सुरू असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय. अशा परिस्थितीतही शहरात दिवसाआड पाणी कपात सुरू आहे का, तर धरणात जाऊन महापौर राहुल जाधव यांना जलपूजन केल्याची प्रसिद्धी मिळवायची आहे. महापौरांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे शहरवासियांना 7 ऑगस्ट पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 1 ऑगस्टच्या बैठकीवेळी धरणातील साठा 86% होता, तेव्हाही महापौरांनी धरण 100% भरल्यावरच पाणी कपात मागे घेऊ असं जाहीर केलं होतं. आता शनिवारच्या पहाटेपासून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय, तरीही महापौर साहेबांनी जलपूजनासाठी पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय लांबणीवर टाकलाय. महापौरांचा प्रसिद्धीचा हा खटाटो पाहून नागरिकांकडनं संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे महापौरांनी पाणी कपात दूर करून जलपूजन करायला गेले तर त्यात कोणतीच अडचण नसावी. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे सर्वच नद्या ह्या दुथडीवरून भरून वाहत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये ना 3 नद्या वाहत आहे, पवना आहे, मुळा आहे आणि इंद्रायणी आहे. खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहराच्या प्रत्येक नागरिकाला वाटतं की रोजचे रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे. आपण 83 दिवसाच्या फरकानंतर जो 83 दिवस आपण दिवसाआड पाणी पुरवठा केला तो उद्या बुधवारपासून रोजचे रोज पाणी पुरवठा पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना होईल आणि पुरेसा पाणी पुरवठा होईल. उद्या आपण जलपूजन करून त्या ठिकाणी रोजचे रोज पिंपरी चिंचवड शहरवासियांना पाणी पुरवठा करणार आहोत. पाणी कपात आपण हटवलेली आहे. आपण 480 ml पाणी उचलतो, परंतु जेव्हा पाणी कपात केली तेव्हापासून आपण 432 ml पाणी उचलत आहेत. त्यामुळे जे 50% पाणी कपात 50 ml पाणी कपात आपण केली होती ती कपात कालची काल आपण उठवलेली आहे आणि कालपासून आपण
480 ml पाणी उचलत आहोत. पावसामुळे राज्यात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन पुणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवारी देखील सुट्टी जाहीर केली आहे. पुणे जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीमुळे त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरता जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवारी ही सुट्टी देण्यात आली आहे. कल हमने पूरे ज़िले में ग्रामीण भाग और शहरी दोनों जगहों पे स्कूलों में छुट्टियां घोषित की है. मैं सभी नागरिकों से आह्वान करना चाहता हूं कि कल बहुत ज़रूरी काम ना हो तो आप घर से बाहर ना निकलें, क्योंकि कल आपको ट्रैफिक जाम की परिस्थिति फेस करनी पड़ेगी और ये भी हो सकता है कि कहीं कहीं पर रास्ते में बहुत ज़्यादा आपको पानी का सामना करना पड़े. तो ये एक दो महत्वपूर्ण विषय है. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही धुवाधार पाऊस सुरू असल्याने धरणांमधून हजारो क्युसेकने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे मुळा आणि मोठा नद्यांना प्रचंड पूर आलाय. यामुळे पुणे शहरातील 7 पूल पाण्याखाली गेले असून अनेक रस्ते जलमय झाले. शहर आणि परिसरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच काही ठिकाणची वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आले आहेत. कोणते पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. महाजी शिंदे पूल डीमार्ट ऑन ते सांगवी मार्गावरील, राजीव गांधी पूल ऑन गाव ते डांगे चौक मार्गावरील, जुना सांगवी पूल स्पायसर कॉलेज ते जुनी सांगवी नवी सांगवी मार्गावरील, दापोडी पूल भाऊ पाटील रोड ते दापोडी मार्ग मार्गावरील, जुना होळकर पूल खडकी बाजार ते सापरस मार्गावरील हे 5 पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर मुठा नदीला आलेल्या पुरामुळे डेक्कन येथील भिडे पूल आणि महापालिका भवनासमोरील टिळक पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 हे रद्द करण्याचा केंद्र सरकारने केलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा प्रास्ताविक केल्यावर पतित पवन संघटना कोथरूड विभागातर्फे आताशबाजी करून सर्वांना पेढे आणि साखर वाटून जल्लोष करण्यात आला आहे. यावेळी मनोज नायर, श्रीकांत शिळीमकर, गोकुळ शेलार, स्वप्नील नाईक, राजाभाऊ मोहोळ आणि संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने पुण्यात 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. महापौर मुक्ता टिळक यांची माहिती. भाजप शिवसेनेच्या फोडाफोडीच्या आणि खच्चीकरणाच्या राजकारणाला राष्ट्रवादी देते जोरदार प्रत्युत्तर. पवनानगर येथे हवेत गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि प्रेमयुगलांसाठी चर्चेत असणाऱ्या झेड ब्रिजवर अनेकांना आवरला नाही सेल्फीचा मोह. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनभर न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.